वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस असतो. हा दिवस संस्मरणीय बनवण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना लढवल्या. कोणी खास केक कापून वाढदिवस साजरा करतं तर कोणी वाढदिवसाचे हटके सेलिब्रेशन करतं. मात्र असंच सेलिब्रेशन वर्ध्यातील एका तरुणाला चांगलं लक्षात राहिलं, कारण वाढदिवसाचा केक कापत असताना बर्थडे बॉयच्या तोंडाला चक्क आग लागली. या घटनेत तो किरकोळ भाजला आहे, मात्र हे सेलिब्रेशन त्याच्या आयुष्यभर लक्षात राहील हे मात्र नक्की. सध्या वाढदिवसाला केक कापण्यासोबतच विविध स्प्रेचा आणि फायर गनचाही वापर केला जातो. वर्ध्यात काल झालेल्या एका बर्थडे पार्टीत अशाच स्प्रे आणि फायर गनचा वापर करण्यात आला, परंतु या दरम्यान दुर्घटना घडली आणि बर्थडे बॉयच्या तोंडाला आग लागली. ऋतिक वानखेडे असं या तरुणाचं नाव आहे. सुदैवाने या दुर्घटनेत ऋतिकला मोठी दुखापत झाली नाही आणि त्याच्यावर तातडीने उपचार देखील झाले. वर्ध्याच्या सिंधी मेघे इथे हा धक्कादायक प्रकार घडला. ऋतिक वानखेडे हा तरुण काल सायंकाळी आपल्या मित्रांसोबत बर्थडे सेलिब्रेट करत होता. यावेळी मित्रांनी त्याच्या तोंडावर स्प्रे मारला, त्याचवेळी एकाने फायर गनचा वापर केला. फायर गनमधून निघालेली ठिणगी ऋतिकच्या तोंडावरील स्प्रेवर पडल्याने आग लागली. त्यानंतर तिथे एकच खळबळ माजली. ऋतिकच्या तोंडाला लागलेली आग विझवण्यात आली आणि त्यानंतर त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेत ऋतिक वानखेडे सुदैवाने किरकोळ जखमी झाला, त्याच्यावर वेळीच उपचारही झाले. आगीमुळे भाजल्याने त्याच्या कानाला आणि नाकाला किरकोळ जखम झाली आहे, पण हे थोडक्यात निभावले म्हणून बरे, नाहीतर होत्याचे नव्हते व्हायलाही वेळ लागला नसता. मागील वर्षी चंद्रपुरातील भिशी गावातही अशीच दुर्घटना घडली होती. केक कापताना त्यावर लावलेल्या स्पार्कल कॅन्डलचा स्फोट झाल्याने आरंभ डोंगरे या 10 वर्षाच्या मुलाच्या गालाला आणि जिभेला मोठी दुखापत झाली होती. 5 तासांची शस्त्रक्रिया करून आरंभच्या चेहऱ्यावर 150 टाके घातल्यानंतर त्याचा गाल आणि जीभ पूर्वस्थितीत करण्यात आली. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.